दोस्तों, भिवंडी से आ रही है बड़ी खबर। वासु अन्ना पर हुआ जानलेवा हमला। भिवंडी कॉर्पोरेशन के वार्ड नंबर 16 के बीजेपी कॉर्पोरेटर नित्यानंद नदार उर्फ वासु अन्ना पर बीजेपी पार्टी के लोगों ने हमला करवाया है, ऐसा बयान खुद वासु अन्ना ने दिया है। वासु अन्ना अपने ऑफिस से घर जाने के लिए निकले थे, तभी रास्ते में उनकी गाड़ी रुकवा कर हमला किया गया। पार्टी में चल रहे विवाद के चलते हुआ ये हमला। फिलहाल मामला पुलिस में गया है। पुलिस कार्रवाई करने के बाद FIR दर्ज करेगी। इस बारे में और भी अपडेट्स आ सकते हैं, ऐसे हमारे साथ बने रहिए। काय घटना घडली होती, कसं काय घडलंय, कोण होते हे लोक आणि काय कारण आहे? हे अंतर्गत पार्टीचा विषय आहे, पार्टीमध्ये लॉबिंग चालू आहे आणि म्हणून हे अटॅक झालाय माझ्यावर आणि याचा अंदाज मला होताच म्हणून मी पहिल्यापासूनच सांगून दिलं आपल्या वरिष्ठांना, तरी माझ्यावर आज अटॅक झालाय, याचा पूर्ण डिटेल मी तुम्हाला उद्या देईन। नक्की कोण लोक होते काही सांगू शकता का? कोणाला ओळखलंय? आता पहिला पोलीस इन्व्हेस्टिगेशनला त्यांना उत्तर देतो, त्यानंतर तुम्हाला देईन। अंतर्वाद जो वाद होता तो काय होता ते पण नंतर तुम्हाला सांगणार, सध्या मला लागलंय मी जास्त बोलू शकत नाही। तुम्ही कुठून निघाले होते? आणि मी माझ्या ऑफिसमधून बाहेर निघालो होतो, जसं मी ऑफिसमधून बाहेर आलो माझ्या रोडवर माझी गाडी आली, एकाने गाडी थांबवली माझी, मी नेहमी कार्यकर्ता गाडी थांबवतो, तसं मी गाडी थांबवलं, त्यांनी तर लगेच त्यांनी मारदंडा चॉपर आणि याच्यामध्ये लगेच वर करायला चालू केली, दगड घेतली गाडीवर आणि चॉपर 15 ते 20 पुरवत होती।